स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कम्प्लीट ॲडमिशन नोटीस फॉर बीई आणि बीटेक इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी कम्प्लीट ॲडमिशन प्रोसेस काय असणार आहे, कोणत्या वेबसाईटवरती आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्याचबरोबर आपल्याला काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत आणि आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसं करायचं आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कम्प्लीट झाल्यानंतर पुढच्या स्टेप काय आहेत, प्रोविजनल मेरिट लिस्ट कधी जाहीर होणार, फायनल मेरिट लिस्ट कधी जाहीर होणार, त्याचबरोबर आपल्याला कॉम्प्युटर सायन्स किंवा चांगल्या कॉलेजमध्ये पुण्यासारख्या ठिकाणी, मुंबईसारख्या ठिकाणी, CUOP सारख्या ठिकाणी ॲडमिशन कसं मिळेल, जरी आपल्याला एक ॲव्हरेज स्कोअर असेल, या संदर्भात आपण सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहीत आहे, ऑनलाईन रजिस्ट्रेशन, स्कॅनिंग, अपलोडिंग ऑफ डॉक्युमेंट्स, ई व्हेरिफिकेशन बाय फिजिकल आणि स्क्रुटिनी, ज्याला आपण म्हटलेलं आहे ई स्क्रुटिनी, या अशा दोन्ही प्रकारमाध्यमातून आपण आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकतो. जसं तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं पाहिजे. माझ्या माहितीनुसार जसं की आपल्याला ई स्क्रुटिनी व्हेरिफिकेशन जे आहे ते सिम्पलेस्ट वे आहे, ना की आपल्याला कोणत्या कॉलेजला व्हिजिट करण्याची गरज आहे ना, आणि कोणत्याही प्रकारचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला फिजिकली जाण्याची गरज नाही, त्यामुळे ई स्क्रुटिनी हा जो मोड आहे तो अत्यंत चांगला मोड आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ई स्क्रुटिनी मोड ज्यावेळेस सिलेक्ट करसाल त्यावेळेस तुम्ही घाई गडबड करू नका, व्यवस्थित ठिकाणी व्यवस्थित डॉक्युमेंट अपलोड करा, जेणेकरून जो काही समोरील ऑफिसर आहे, अधिकारी आहे किंवा जे काही संदर्भात कॉलेज आहे जिथे तुमचा फॉर्म गेलेला आहे त्यांना कन्फर्म करायला अडचणी येतील. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, या डॅशबोर्डवरती तुम्हाला वरती स्क्रीनशॉट दिलेला आहे कशाचा, QR कोडचा, ज्या माध्यमातून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता लवकरात लवकर अपडेटसाठी. आणि कोणत्याही विद्यार्थ्याला जर कॉम्प्युटर सायन्समध्ये ॲव्हरेज स्कोअर 50% जरी असतील तर ॲडमिशन पाहिजे असेल तर त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आमच्यासोबत संपर्क साधायचा आहे. आमचे जे काही नंबर्स आहेत, कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत, ते तुम्हाला खाली दिलेलेच आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर शेड्यूलचा विचार केला तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे ते 14 तारखेपासून तर 25 तारखेपर्यंत चालू झालेलं आहे. त्याचबरोबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सुद्धा सेम डेट्स आहेत, 14-15 तारखेपासून तर 25 जुलैपर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सध्या तारखा दिलेल्या आहेत. त्यानंतर जर आपण विचार केला एक साधारणतः आपल्याला फीस काय असेल, तर जनरल कॅटेगरीसाठी जे ॲप्लिकेशन फीस आहे ती 1000 रुपीज आहे, आणि जे काही रिझर्व कॅटेगरीज आहेत, सर्व रिझर्व कॅटेगरीसाठी SC ST सर्व त्यांच्यासाठी 800 रुपीज फीस ठेवण्यात आलेली आहे. तर जर आपण NRI कोट्यामधनं, फॉरेन कोट्यामधनं जर ॲप्लिकेशन फॉर्म करत असाल तर तुमच्यासाठी जी काय फीस आहे ती 10,000 रुपीज फीस आहे. ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंटमधनं ॲडमिशन घ्यायचं असतं किंवा चांगल्या कॉलेजला एक डोनेशन पे करून ॲडमिशन घ्यायचं असतं त्यांनी NRIचं रजिस्ट्रेशन केलं तरी चालेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 14-7 ते 24-7 आपल्याला रजिस्ट्रेशनची डेट आहे, अपलोडिंग डॉक्युमेंट्स, मेकिंग पेमेंट फॉर ऑल इंडियन कॅन्डिडेट्स ॲज वेल ॲज ऑल महाराष्ट्रीयन अँड नॉन महाराष्ट्रीयन कॅन्डिडेट्स. देन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सुद्धा सेम तारखा आहेत, डिस्प्ले ऑफ द प्रोविजनल मेरिट लिस्ट फॉर महाराष्ट्र स्टेट अँड ऑल इंडियन कॅन्डिडेट्स ऑन वेबसाईट 27 जुलै 2024 आपली प्रोविजनल मेरिट लिस्ट जाहीर होईल, फायनल मेरिट लिस्ट आपली 2/8/2024 जाहीर होईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचं जे काही वेळापत्रक असेल कॅपराऊंडचं ते अजून प्रकाशित केलेलं नाही आहे, जसं की ते प्रकाशित होईल तुम्हाला कळवण्यात येईल. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, आणि महाराष्ट्रामध्ये कुठेही जर तुम्हाला कोणत्याही ब्रांचला ॲडमिशन पाहिजे असेल तर त्वरित संपर्क साधायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच, NRI व्हिडिओमध्ये परत भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.